वळतपूरच्या बातमीकडे। आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उजेडात आलेला आहे। औरंगाबादच्या उंडण गावामध्ये 7 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या महिलेला कोरोनाची लस दिल्याचा मेसेज आलाय। 78 वर्षीय पार्वतीबाई पाटील यांचं 2 मे 2021 ला निधन झालं। पार्वतीबाईच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यातही नोंद आहे। सिडको N8 भागातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे। त्यामुळे कोरोनाची लस दिली कोणाला आणि नाव कोणाचं टाकलं असा प्रश्न उपस्थित झालाय। बातमी सांगलीतून। सांगलीच्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयामधील 8 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे। विद्यार्थिनींना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। महाविद्यालयानं खबरदारीचा उपाय म्हणून या 8ही विद्यार्थिनींना विलगीकरणामध्ये ठेवलंय। सांगलीमधील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 8 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झालेली आहे। मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही घटना घडलेली आहे। या विद्यार्थिनींना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत।